प्रभावशाली व्यक्तिमत्व, प्रखर राष्ट्रवादी, तत्वज्ञ, आमचे प्रेरणास्थान आणि भारताच्या एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित करून आपल्या प्रखर आणि व्यापक विचारातून केवळ राजकारणच नव्हे तर भारतीय राष्ट्रनीतीला नवी परिभाषा मिळवून दिली. पंडितजींचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं. अल्पायुमध्येही त्यांनी मोलाचं कार्य केलं. थोर नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह राष्ट्राच्या पायाभरणीमध्ये त्यांचा मोलाचा हातभार होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांच्या जगण्याचा स्थायी भाव होता. भारताचा विकास हा भारतीय तत्वज्ञानातून उदयास आलेल्या संस्कृतीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. प्रखर राष्ट्रवाद आणि लोककल्याणासाठी पंडितजींनी कधीच तडजोड केली नाही. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचं एकात्मिक नातं आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा ज्यावेळी विकास होईल, त्याला ज्यावेळी या एकात्म भावाशी जोडू, त्याच वेळी देशाचा शाश्वत विकास होईल. उत्तर प्रदेशातील एका साध्या गावात जन्मलेल्या पंडित दीनदयालजींनी जो जीवन प्रवास केला आणि जी उंची गाठली, जो विचार समाजाला दिला, ज्या एकात्म भावाचे बीजारोपण केले, त्याबद्दल केवळ एक पक्ष म्हणून नाही तर आपला संपूर्ण भारत देश कायम त्यांचा ऋणी राहील.